शाब्दी सोशल ग्रुपच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. इम्पेरियल पॅलेस इथं शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीनं ईद मिलन कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला. शाब्दी सोशल अँड वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फारूक शाब्दी, अध्यक्ष रसूल पठाण यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक एस वीरेश प्रभू, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, शौकत पठाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ईद मिलन कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला. शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाचं मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कौतुक केलं. समाजामध्ये आज गरज आहे की जातीय सरोकार व्यवस्थित राहावा, समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी, लॉ अँड ऑर्डर मेंटेन राहावी, यासाठी शाब्दी ग्रुप दरवर्षी आत्मसात प्रयत्न करतं. गरिबांच्या गोर कल्याणासाठी ते काम करतात आणि यांचं कार्य कौतुकास्पद आहे. असंच या संघटनेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवून आमचा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. शाब्दी सोशल ग्रुप की ओर से ईद मिलन के उपलक्ष्य में एक कार्यक्रम आयोजित किया गया है. इस कार्यक्रम में मैं आप सब लोगों का यहाँ इनकी ओर से स्वागत करता हूँ, क्योंकि रमजान महीने को और ईद मनाने के बाद करीब एक महीना हो चुका है. उसके बावजूद भी इनको लगा तो काफ़ी सोशल ग्रुप के अध्यक्ष और उनके सहयोगी लोगों को लगा कि लोगों को इकट्ठा बुलाना चाहिए. रसूल भाई ने बोला कि पुलिस आयुक्त साहब का, महापालिका के आयुक्त साहब का, इनके आशीर्वाद की ज़रूरत है हमें. मगर मुझे लगता है कि हमारे आशीर्वाद से ज़्यादा सामने वाले बैठे जो लोग हैं इनकी आवश्यकता है आप लोगों, क्योंकि अभी समाज में कुछ कुछ हो रहा है. मगर हम जितने भी लोग यहाँ बैठे हुए हैं इनका समान उद्देश्य एक ही है कि हमारे शहर में भाईचारा बढ़े, अमन और शांति कायम रहे, सब लोग मिलजुल के हर जाति धर्म का उत्सव मनाए, उसमें आनंद ले, क्योंकि किसी भी शहर, जिले या स्टेट का अगर कानून और व्यवस्था अच्छी रहे तो वो शहर, वो जिला, वो प्रांत अपनी प्रगति कर सकता है. ये बहुत ही महत्वपूर्ण बात है आगे बढ़ने के लिए. और सोलापुर जैसे शहर में जो जो लोग अपनी शहर की शांति और अमन के लिए प्रयास कर रहे हैं हम उनके साथ हैं. दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीनं फारूक शाब्दी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रमजान ईद दरम्यान उत्कृष्ट वार्तांकन केल्याबद्दल अस्मिता विजनचे प्रतिनिधी शाहनवाज शेख यांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला. शाब्दी सोशल ग्रुपच्या 11व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या ईद मिलन कार्यक्रमासाठी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. जो शाब्दी सोशल ग्रुप का 11वां वर्धापन दिवस है और ईद मिलन ये पार्टी का जो आयोजन किया गया है, इसी के साथ रमजान में जो हमारे पत्रकार भाइयों ने जो लेख लिखे इनकी इज्जत अफजाई के लिए भी ये कार्य है. शाब्दी सोशल ग्रुप का काम असच थोड़ा चालू रहे. शाब्दी सोशल ग्रुप के माध्यम अनेक सामाजिक उपक्रम घेतल्या जातात व आमचे संस्थापक हजी फारूकभाई शाब्दी दिलदार व्यक्तिमत्व
मी लहानपणापासून बघतो, अनेक सामाजिक संघटनेत काम केलं, पण माझ्या आयुष्यात आमचे संस्थापक हाजीभाई फारुकभाई शास्त्री सारखा दिलदार माणूस मी आजपर्यंत बघितलो नाही. अनेक सामाजिक संघटनात पक्षात कार्यकर्ते उत्साहाने काम करतात व स्वतः खर्च करतात. आमचे संस्थापक हाजी फारुकभाई शास्त्री हे कधी अर्धरात्री असू दे कुठल्याही गोष्टीला आम्हाला कधी कमी पडू दिला नाही. आम्ही कुठलाही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की ते नेहमी म्हणायचे चांगलं काम आहे करत राहा, मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. त्यांचा मुळच मी आज शाब्दी सोशल ग्रुपच्या माध्यमातून थोडं चांगलं काम करू शकलो. आज शाब्दी सोशल ग्रुपच्या माध्यमातून काम करत असताना फारुकभाई शाब्दी यांचा सपोर्ट असल्यामुळं मी सोलापूर शहर शिवजयंती मध्यवर्तीचा अध्यक्ष झालो. दुसरं